लक्ष्मीच्या पावलांनी शांती नांदो घरात, हर्ष राहावा सदैव निरोग्य आरोग्यात। धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्सवाचा सण। 4 ते 5 दिवसांचा दिवाळी सण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण जल्लोषात साजरा करतात। दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी म्हणजेच वद्यत्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात, म्हणजेच वसुबारसनंतर धनत्रयोदशी येते। हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात। या दिवशी लोक घरातील धान्य, वर्षभरातील हिशोबाच्या वह्या, दागदागिने यांची मनोभावे पूजा करतात। या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने घरातील लोकांना आरोग्य आणि सुख लाभते अशी प्रथा आहे। या दिवशी यमापासून कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी यमदीपदान करण्याचीही पद्धत आहे। धनत्रयोदशीचं एक विशेष महत्त्व आहे। पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी समुद्र मंथन झालं होतं आणि भगवान धन्वंतरीनं हाती अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते। भगवान धन्वंतरीला प्रभू श्रीहरीचं रूप मानलं जातं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या दिशेनं दिवा पेटवण्याची प्रथा आहे। तर चला आता मी पूजेला सुरुवात करते। मी पाट मांडून घेतला आहे स्वच्छ जागेवर, त्यानंतर मी त्यावरती लाल कपडे टाकून घेणार आहे। आणि लाल कपडा टाकल्यानंतर तुमच्याकडे जर धन्वंतरीची मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवू शकता। नाणीचं पान ठेवून त्यावरती तांदूळ टाकून हळद कुंकू वाहून तुम्ही एक सुपारी ठेवू शकता आणि त्या सुपारीलाच तुम्ही धन्वंतरी असं समजू शकता। तर त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहे। आणि त्यानंतर मी इकडे स्वस्तिक काढून घेतला आणि त्यावरती कलश मांडून घेतला आहे। त्यानंतर मी दिवा लावून दिवाला पुष्प अर्पण केलं आहे। ही घंटी तिला देखील मी हळदी कुंकू वाहून पुष्प अर्पण केलं। त्या आपल्या घरात जे काही आपले धान्य आहे, कडधान्य आहे, तुम्ही 5 किंवा 7 किंवा 9 कितीही ठेवू शकता। जे शेतकरी असतील ते नवीन धान्य ठेवतात। धनतेरसच्या दिवशी बरेचसे लोक सोन्या चांदीची खरेदी करतात, पण आपण कमीत कमी तांदूळ आणि जे धणे असतात त्याची या दिवशी खरेदी करावी। ते चांगले असतात आणि आपल्या घरात जे काही आपलं धन आहे म्हणजे पैसे असतील, सोने असतील, त्याची देखील इथे पूजा करायची असते। तुम्ही बघू शकता जे काही धन आहे म्हणजेच पैसे, सोनं, चांदी यांची देखील मी पूजा करून घेतलेली आहे। आणि धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीला तुळस अर्पण केली जाते, कारण धन्वंतरी हे श्रीहरी म्हणजे विष्णूचं रूप आहे, अवतार आहे असं मानलं जातं, म्हणून त्यांना तुळस अर्पण केली जाते। तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा।